नमस्कार निसर्ग शेती अनिल खैरनार या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज बघा या ठिकाणी मी पेरूच्या बागेत आलेलो होतो या ठिकाणी आपण मधमाशेंचं पोळं बघू शकता बघा या ठिकाणी बघा आणि तो तिकडे पेरू दिसतो आहे ना त्याच्या शेजारचा पेरू तोडण्याचा मी आगाऊपणा केला आणि मधमाशेने छानपैकी प्रसाद दिला बघा मस्त चावली ती की बघा आताला इथे चावली होती या ठिकाणी बघा हे बघा या ठिकाणी चावलेली आहे या शेरेमध्ये सूजला आहे मस्तपैकी म्हणजे डिटॉक्सिफिकेशनची प्रक्रिया मधमाशांनी केलेली आहे प्रयोग केला आहे त्यांनी माझ्यावर आणि आता बघा इकडून दाखल थोडीशी अशी थोड्या प्रमाणामध्ये सूज दिसते म्हणजे त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे डिटॉक्सिफिकेशन करण्याचं माझ्या शरीराचं मी कधीचं म्हणत होतो की मधमाशी चावत नाही बघा डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम करते मधमाशी <coughs> बरेच दिवस झाले होते तो तो मी बोलत होतो बाबा बरेच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मी की मधमाशी शरीरातील विषद्रव्य काढून टाकण्याचं काम करते न्यूट्रलाइज करण्याचं काम करते तरी आज त्यांनी ते मनावर घेतलं आणि माझं काम केलंच डिटॉक्सिफिकेशन बाय हनीबीज म्हणजे मधमाशी चावली आहे आणि आता इथे मी तुम्हाला दाखवतो आहे बघा पाठीमागे आहे मधमाशीचं पोळं आणि त्याचे पाठीमागे आहेत आपले छान असे पेरू तर ही पेरू बघताय आपण ही फक्त आणि फक्त या मधमाशींचीच पुण्याई आहे म्हणून आपण त्यांच्यावर काही भरता येणार नाही आपल्याला कारण त्यांचं पुढे काम आहेच आपल्याला पुढे नवीन फ्लॉवरिंग झाली पेरूला की पुन्हा त्या मधमाशाच आपल्याला मदत करणार आहेत सेटिंगसाठी म्हणून आपण त्यांचा कधीही तिरस्कार करू नका आणि ही सेंद्रिय शेतीसाठी खूप मोठं वरदान आहे मधमाशीचं खूप मोठं योगदान आहे मधमाशीचं आपल्यासाठी मानवी जीवनासाठी कोणीतरी सायंटिस्टने म्हटलेलं आहे वैज्ञानिकांनी की जोपर्यंत पृथ्वीतलावर मधमाशी जिवंत आहे तोपर्यंतच पृथ्वीतलावर प्राणी हा जिवंत राहू शकतो अन्यथा मधमाशी संपली की मनुष्य जीवन देखील संपुष्टात येईल असं त्यांचं म्हणणं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि निसर्ग शेती अनिल खैरनार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल आपण तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ कसा डिटॉक्सिफिकेशन निसर्गाद्वारे केलं जातं आपलं तर धन्यवाद जय जवान जय किसान